मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवर असणाऱ्या मुंबई सेंट्रल स्थानकात चोरी केल्याप्रकरणी तिकीट काउंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. पाहूयात, मनसेच्या युवा नेत्या नंदिनी बेलेकर मुंबई सेंट्रल स्थानकातून तिकीट घेऊन आपल्या मैत्रिणीसोबत खारला जात होती, पण त्यांची मैत्रीण तिचा मोबाईल तिकीट काउंटरला विसरली होती. अर्ध्या रस्त्यातून परत येऊन त्यांनी मोबाईल बद्दल विचारणी केली असता काउंटरला बसलेली व्यक्ती याबद्दल काहीही माहिती नसल्याचं आव्हानात होती. मात्र मोबाईलचा कव्हर त्यात बाजूला आढळल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून मोबाईल मिळून आला. मोबाईल मधील सिम कार्ड त्याने काढून घेतले होते, म्हणूनच रागाच्या भरात नंदिनी बेलेकर यांनी त्याची तिकीट काउंटरला धुलाई केली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पोलिसांकडे याबद्दल अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार गेली नसल्याची माहिती मिळत आहे. आम्ही लोक खारला जात होतो, आम्ही तिकीट काउंटरवरती तिकीट घ्यायला गेलो, तर माझ्या मैत्रिणीने तिकीट खारची घेतली आणि आम्ही ती मोबाईल तिथे विसरली. मोबाईल विसरली आणि आम्ही तिथून निघून गेलो आणि आम्हाला दादरला गेल्याच्यानंतर आठवण आलं की मोबाईल हरवला आहे, तिकडे विसरून गेलो. आम्ही परत रिटर्न आलो तिकडे मुंबई सेंटरला आणि तिथे तिकीट काउंटरवरती विचारलं इथे मोबाईल भेटला का तुम्हाला, तर त्याने आम्हाला सांगितलं की नाही मॅडम भेटलेला नाही, तुम्ही कंप्लेंट द्या म्हणून सांगितलं. तर मी त्यांना बोलली की ते कॅमेरे लागलेले आहेत, तर आम्ही कॅमेरे चेक करू शकतो का, तर नाही ते बोलले तरी पण तुम्ही जाऊन तिकडे कंप्लेंट द्या. मला तरी पण काही असं त्याच्यावरती डाऊट आला त्या माणसावरती, म्हणून मी आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्याच्यानंतर एका कोपऱ्यामध्ये त्याने कव्हर काढून फेकलेलं होतं मोबाईलचं. मोबाईलचं कव्हर फेकलं तर मी मैत्रिणीला बोलली ते कव्हर तुझं आहे का बघ फक्त. माझी मैत्रीण आतमध्ये गेली आणि तिने कव्हर बघितलं तर ती बोलली मॅडम हा माझंच कव्हर आहे. विचारलं आम्ही मोबाईल कुठे आहे, म्हणून मला माहिती नाही आहे मोबाईल कुठे आहे म्हणून. तरी पण तीन वेळा विचारलं की मोबाईल कुठे आहे, दे आम्हाला मोबाईल, नाही माहिती आहे. मग त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस काढला त्याने मोबाईल आणि दिला, त्याला तुम्हाला पनिशमेंट भेटायला पाहिजे म्हणून मी मोबाईल देत नाही. आम्ही मोबाईल घेतला आणि निघालो तिकडून. मोबाईल घेऊन निघाल्याच्यानंतर आम्ही ट्रेन परत पकडली, खारला उतरलो आणि तिथे आम्हाला जायचं होतं त्या माणसाला आम्ही फोन लावत होतो. फोन लागला नाही आमचा म्हणून आम्ही मोबाईल खोलला. मोबाईल खोलून बघितलं तर त्याच्यामध्ये दोन्ही सिम नव्हतं. आम्ही आमचं काम केलं आणि परत रिटर्न बॉम्बे सेंटरला आलो. बॉम्बे सेंटरला आल्याच्यानंतर त्याला आम्ही विचारलं सिम कुठे आहे, तर त्याने आम्हाला सांगितलं की सिम दुसरा घेऊन गेलं, माझे सिम नाही आहे, मी नाही हे केलं आहे. तर आम्ही म्हणलं दुसऱ्याने सिम काय करणार, तो मोबाईलच घेऊन जाणार ना. तर त्याने असं सांगितलं की नाही, मला मोबाईल दिला आणि त्याने सिम घेऊन दिला. आता तू दाखव म्हणून सांगितलं त्या माणसाला, नाही दाखवलं आम्हाला. फिर आपने पीट दिया? यस, नाही गलत नाही वाटत, कारण चोरी करणे मोठा गुन्हा आहे. जर गव्हर्नमेंट जॉबवाले चोरी करणार तर आम पब्लिक काय करणार.